नंदुरबार जिल्ह्यात गुटख्याची तस्करी केल्यास कारवाई होणार, 14 लाखांचा गुटखा जप्त. गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आणि इतर भागात गुटख्याची तस्करी होत असल्याने जिल्हा पोलीस दलाकडून आता सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली असून या नाकाबंदी दरम्यान गुजरात राज्यातून येणाऱ्या 14 लाखांचा गुटखा शहादा पोलिसांनी जप्त केला आहे. नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर्ती भागात असल्याने मोठ्या प्रमाणावर गुजरात राज्यातून इतर भागात गुटखा तस्करी नंदुरबार जिल्ह्यातून होत असते. यासाठी जिल्हा पोलीस दल आता सतर्क झाला असून पोलीस दलाकडून आता ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याच दरम्यान गुजरात राज्यातून शहादामार्गे छत्तीसगड या ठिकाणी गुटखा पाठवण्यात येत होता, परंतु नाकाबंदी दरम्यान तपासणी केली असता वाहन चालकाकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आल्याने वाहनाची तपासणी केली. मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. या वाहनधारकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे, त्यामुळे ही तस्करी बंद करण्यासाठी आता पोलीस दल मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.